नमस्कार, स्वप्नालीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत खमंग रुचकर अशी पालक पुरी। तोंडाची चव वाढवण्यासाठी हा पदार्थ अतिशय उत्तम आहे आणि पौष्टिकही आहे। या पुऱ्या 8-10 दिवस आरामात टिकतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पालकाची एक गड्डी घेऊन ती स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेतली आहे। आता एका भांड्यामध्ये पालक घेऊन त्यामध्ये एक ग्लास पाणी घाला आणि अर्धवट पालक शिजून घ्या। पालक अर्धवट शिजून घेतल्यामुळे त्याची व्यवस्थित पोळी लाटता येते। याला मिक्सरमधून बारीक करण्याची काहीच गरज लागणार नाही। पालक अर्धवट शिजला आहे, आता आपण याला थोडंसं थंड करून घेऊया। इथे मी 4 वाटी गव्हाचे पीठ घेतलं आहे, त्यामध्ये घालूया 1 वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 टीस्पून धने जिरे पूड, 1/2 टीस्पून हळद, मीठ चवीनुसार, तेल 2 टेबलस्पून, दोन टीस्पून लसूण मिरची पेस्ट, 2 टीस्पून तीळ। आता यामध्ये घालूया अर्धवट शिजून घेतलेला पालक। कणिक मळायला आपण हे पालकाचं पाणी वापरणार आहोत। सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घ्या। लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याची कणिक मळून घ्या। कणिक आपल्याला घट्टच मळायची आहे। इथे मी कणिक मळून घेतली आहे, आता आपण याला थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा मळून घेऊया। कणिक मळून तयार आहे, आता आपण याच्या पुऱ्या करायला घेऊया। चपातीला जेवढी कणिक लागते तेवढीच कणिक घेऊन त्याचा गोळा करा। पिठामध्ये बुडून त्याची पोळी लाटा। मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या पालकाच्या पराठ्यापेक्षा हा पराठा जास्त टेस्टी लागतो। चपाती सगळीकडून एकसारखी लाटा, म्हणजे पुऱ्या व्यवस्थित फुलतात। आता एका डब्याच्या झाकणाच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सहाय्याने आपण याच्या पुऱ्या करून घेऊया। पुऱ्या केल्यानंतर कडाचा उरलेला भाग काढून टाका। आता या पुऱ्या तयार आहेत, आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण अजून एका लाटीच्या पुऱ्या करून घेऊया। दुसऱ्याही पुऱ्या करून झालेल्या आहेत, आता या पुऱ्या तळायला घेऊया। तेल चांगलं तापून घ्या आणि गॅस मीडियम आचेवर ठेवा। त्यानंतर त्यामध्ये पुरी सोडा। तेलामध्ये हलक्या हाताने थोडंसं प्रेस करून पुरी फुलवून घ्या। पुरी दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घ्या। पुरीला थोडासा ब्राउन कलर आला आहे, म्हणजे आपली पुरी तयार आहे। एकाच वेळेस 2-3 पुऱ्या घालू नका, नाहीतर पुरी व्यवस्थित फुलत नाही। आपण बघू शकता इथे आपली दुसरी पुरी ही टंब फुगलेली आहे आणि मस्त अशी खमंग दिसत आहे। या पालक पुऱ्या इतक्या टेस्टी लागतात की ज्या लोकांना पालक आवडत नाही ते लोक सुद्धा आवडीने खातील। या कणकीचा आपण पराठा देखील करू शकतो, तोही खूप मस्त लागतो। प्रवासामध्ये नेण्यासाठी हा एक चांगला पदार्थ आहे। या पालकाच्या पुऱ्या तुम्हीही खा आणि सर्वांना खाऊ घाला।
रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली आहे, नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल बटन प्रेस करा. भेटूया नवीन रेसिपी सहित, तोपर्यंत धन्यवाद.